स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। आष्टा येथील राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा शिंदे यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। राजाराम शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील विलासराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विशालभाऊ शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, संस्थेचे सचिव अशोक पाटील, शहाजी पाटील, डॉक्टर एल बी कुरणे, भगवान बोते, विजय हाबळे, मुकुंद पवार उपस्थित होते। प्रारंभी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने वैभवदादा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना वैभवदादा शिंदे म्हणाले, स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि नामदार जयंतराव पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक पदी काम करण्याची संधी मिळाली आहे। या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार आहोत, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शिक्षकांसाठीही विविध योजना राबवणार आहोत। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।